त्याच्यामध्ये अवश्य हा प्रश्न आपण इथे मागे जाऊ. इथे आजच्यापासून एकच सांगतो की मी राज्याचा गृहमंत्री म्हणून राज्य शासनाने या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्व राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. कारण की लॉकडाऊन होतं, 11 महिने संपूर्ण व्यवहार बंद होते, व्यवसाय बंद होते. पण अशाही परिस्थितीमध्ये राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना सुद्धा राज्य शासनाने 12,500 नवीन पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून आपण ही 12,500 पोलिसांची नवीन भरती करणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 5,300 भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर चालू होते आणि उर्वरित जी भरती आहे ती जवळजवळ 7,500 ती सुद्धा ही पहिली प्रक्रिया झाल्यानंतर, पहिला टप्पा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची भरती तिथे होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं आपल्या भागातील युवक आणि युवती, ग्रामीण आणि शहर भागातील युवती मोठ्या प्रमाणात या पुढील भरतीमध्ये सामील झाली पाहिजे, यासाठी चांगल्या पद्धतीने आपण प्रयत्न करावे अशा पद्धतीची सुद्धा विनंती आजच्या प्रसंगी इथे आपल्याला या ठिकाणी करतो. शक्ती कार्याच्या बाबतीत सांगितलं.